अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नगर परिषदेजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन संपर्क कार्यालयाचे विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर उद्घाटन करण्यात आले। या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते संजय गरुड यांच्या हस्ते करण्यात आले असून या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आपले पक्षाचे नेते आदरणीय संजय गरुड, पक्षाचे फाउंडर अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या नवीन कार्यालयाच्या ठिकाणी पार पाडलेलं आहे। बऱ्याच कार्यकर्त्यांची इच्छा होती आपलं कार्यालय हे खाली पाहिजे होतो, आपलं कारण मागच्या वेळी वर वर असल्यामुळे कार्यकर्त्याला म्हणून दादासाहेबांनी आपल्या सगळ्या कार्यकारी मान घेऊन या ठिकाणी नवीन कार्यालयाच्या ठिकाणी उभे झालेले आहे। मित्रांनो, आपण एक वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये आघाडीचे सरकार स्थापन झालं, पाच वर्ष आपण युतीचं सरकार पाहिलं, अशा परिस्थितीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी जे झुंज दिली या ठिकाणी आता आपल्याला फळा येणार आहे। प्रत्येक कार्यकर्त्याने आता हे कार्यालय जे उपयोगी आहे गोर गरीब जनतेच्या कामासाठी प्रत्येकाने या ठिकाणी काम करून आलं पाहिजे, प्रत्येक कार्यकर्त्याने जे कार्यालय थांबण्याला वेळ दिला पाहिजे, म्हणून 24 तास कार्यालय या ठिकाणी आपण सुरू राहणार आहे। त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी थांबून प्रत्येक कार्यकर्त्याच्या अडीअडचणी या ठिकाणी कार्यालय घेऊन आलं पाहिजे। आपण आपल्या गावातले प्रमुख कार्यकर्ते असतील, गावातील लोक असतील, प्रत्येकाने सांगायचं आहे की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नगरपालिकेसोबत कार्यालय सुरू झालेलं आहे। 24 तास या ठिकाणी आदरणीय संजय गरुड यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्व तालुक्याचे विकास कामं असतील, लोकांच्या अडीअडचणी असतील या पूर्णपणे सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल। सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आज हजर झाले आहेत। सर्वप्रथम मी आपल्या या नवीन वास्तूमध्ये नवीन कार्यालयाचं राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन दादासाहेब मुखर्जी जाहीर करतो। गेल्या अनेक वर्षापासून या जामनेर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्यालय सुरू झालेलं आहे। या
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्यालय याचा सर्व जो लेखाजोखा असेल किंवा ज्याचं खर्च पाणी असेल खरं तर या ठिकाणी आदरणीय संजय दादांचे आभार मानले तेवढे किती कमी पडणार आहेत. गेल्या 35 वर्षापासून ते समोरच्या विरोधकाशी लढा देत असताना पार्टीचा खर्च करणे कार्यालय चालवणे ही काही सुखी गोष्ट नाही, परंतु इतक्या आडी अडचणीमध्ये असतानाही त्यांनी आतापर्यंत पक्षासाठी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसाठीच कार्यकर्त्यांची आडी अडचणी तो तालुक्याच्या गावी गेल्यानंतर तो जाईल कुठे बसेल कुठे आपल्या समस्या सांगेल कुठे तुम्ही अशक्य त्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत या ठिकाणी पक्षासाठी योगदान दिलेलं आहे आणि आतासुद्धा त्यांनी या नवीन जागेमध्ये आज विजयादशमीच्या दिवशी या शुभ मुहूर्तावरती आपल्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. भरपूर लोक या कार्यालयाचं हे होईल असा एक चांगला कार्यक्रम घेऊन आपल्यावर फार मोठी आता जबाबदारी आलेली आपल्याला फार मोठे नेते जे महाराष्ट्र राज्याचे आदरणीय नाथाभाऊ यांनी 40 वर्ष या सर्व प्रशासनाचा अनुभव आहे. दहशत काय राहते दादा परवा दिवशी आम्ही फटाके फोडले आमच्या इथे 20-25 नंबर 2 वाले विलास भाऊ त्याच्यामध्ये 1 नंबर 2 वाल्यानं नुसती आकडी लावली आपल्या फटाक्याने तर एक सिनेदा विजू पाटील आणि कोकण तांबा आदर आहे लगेच घंटाभरात या उद्या पत्ता बंद करा इथली दहशत आज सुद्धा शिल्लक आहे असं समजू नका आपण कोण तर आपल्याला सगळी धडाधडती करणं पडेल काउन तर 8 नंबर 2 वाले आजपर्यंत त्यांच्या दोषावर पोट भरत होते असं त्यांना सहभाग होता आणि म्हणजे 2 वाले जे बी घरामध्ये 50-100 मात्र राहता ते बी आपल्या कामाची अशी आपण त्याला प्रोटेक्शन देते की 2 चाललं पाहिजे सत्ता चालला पाहिजे पत्ता चालला पाहिजे पण परिस्थिती अशी आहे की त्या सगळ्या गोष्टीनं किती कष्ट निर्माण करतं त्याचं एक उदाहरण दिलं म्हणजे अजून सुद्धा पोलीस अनुबंधा अधिकाऱ्यावर यांचं धाक असं वाटतं की 2 महिन्यानं ते सरकार येणार आहे असं ते वातावरण तयार करतात त्यांचे झोपून जा सरकार आता 2-25 वर्ष जाईना वाट पाहुणी भाजपच्या सरकार मोठ्या समाज संख्येने काय हे सगळ्यांचं एकत्रीकरण 12 बलुतेदारांचं पक्ष आहे 12 बलुतेदार एकत्र आल्याशिवाय आणि तीच खरी राष्ट्रवादी ही ताकद आहे 12 बलुतेदार एकत्र येतील त्या सगळ्यांना बरोबर घेऊन दादांचा विजय आपण करूया काही कोणी तिकीट मागायला नाही कमल ते बाडी भुलके मागता घरात बसता पैसे घेता काम भरायची गर्दी 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 करणार का आई कोणी निघा काम करणार या ठिकाणी कोणा इतका दम बी नाही आहे आज दादा तरी दमत माणूस पुढे पाहत आहे तर पुढे काय घडतं काय नाही परंतु राष्ट्रवादीच्या पाठीमागे ज्या पद्धतीने दादा उभे आहे त्या पद्धतीने आपण त्यांच्या पाठी उभे राहूया एवढा निर्धारण करूया एवढं बोलतो धन्यवाद जय साहेबांच्या आशीर्वादानं साहेबांवर विश्वास ठेवून ज्या नेते आपल्या पगार आहेत मोठी गर्दीची बाजू आपण आता जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपण आपल्या पदरात पाडून घेतली पाहिजे हे आपल्याला साध्य करावं लागतं. म्हणून मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की आता भाऊने सांगितली की 73 ग्रामपंचायती आपल्या तालुक्यात खरं इलेक्शन तिथे जिंकणार आहे आपण दादांचं इलेक्शन जे आहे दादा आपले उमेदवार आहेत दादाशिवाय कोणी उमेदवार असू शकत नाही तालुक्यामध्ये म्हणून आपल्याला आता लोक आपली आपलीच वर्गणी करून इलेक्शन लढवणार आणि आपल्याला प्रशासनात कुठे आपले प्रश्न मांडण्याकरता पाठवायचा आहे हा ध्येय जर प्रत्येक कार्यकर्त्यानं मनात ठेवला तर आपले आपल्याला आमदार तिथे दूर आहे असं वाटत नाही आणि ते आपल्याला मिळणार आहे कारण आता एका घड्याची त्याच्या आमदार शहरामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन कोणी फिरू शकत नव्हतो ते आपण त्यांच्या छातीवर आज एवढ्या प्रबळ संख्येने आपण जमले आणि इथे बोर्ड लावण्याची हिम्मत केली तर मित्रांनो भविष्यामध्ये आपल्याला विनाशासाठी संभवायचं आहे. आज तर शेजा दिवस आहे आपल्याला रावण दहन करायचं आहे विकृतीचं दहन करायचं आहे कोणत्या माणसाचं व्यक्तिगत दहन आपल्याला करायचं नाहीये परंतु जी विकृती आपल्या तालुक्यात आपल्या महाराष्ट्रात जी फुगवली आहे तिचा आपल्याला नाश करायचा आहे आणि त्याच्यासाठी ग्रामीण भागातून कुठूनही जे बी कार्यकर्ते असेल किरकोळ कामास करत्यांना तर माझं नेत्यांनाही म्हणणं आहे आणि सगळ्यांना म्हणणं आहे की आपण एकमेकांचे काम करा कोणत्याही याला बळी पडू नका कोणत्या पोल्युशनला कोणत्या धमक्याला कारण यांच्या त्याचा दम राहिला नाहीये गेड्याने वाघ आणि काटकडी घातलेले वाघ होत नाही आता ओरिजिनल वाघ हा तुमच्या समोर एक प्रफुल्ल ओढा
कारण नाही, आपण सर्वांनी एका तुटीने जे सदोटीचं काम आहे ते करायचं, कोणावर अन्याय करायचा नाही, अत्याचार करायचा नाही, सत्य परिस्थिती लोकांना फुल धापा द्यायचा नाही, जे आहे ते वस्तुस्थितीप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे। संजू दादा एक प्रदीप भाऊ आहे, चिरण पाटील आहे, या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जामनेर तालुक्यातच नाही, जळगाव जिल्ह्यातच नाही, हे म्हणता उत्तर महाराष्ट्र, अरे आता आम्ही महाराष्ट्रात झेंडा लावला आहे, पण शरद पवार साहेब दिल्लीचा विचार करताय तर तिथे झेंडा लावण्याचा आम्ही विचार करू। आणि महाराष्ट्रात 100% राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार पुढे पूर्ण बहुमताने येईल, हे तुम्हाला मी आश्वासित करतो। नाश अविचारी लोकांचा नाश, जातीवादाचा नाश करण्यासाठी आपण या प्रवृत्ती गाळण्यासाठी की आपण सगळे राम बनून या रावणाचं आपल्याला दहन करायचं। हा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे प्रफुल्ल शेट्टी सांगितलं की दिल्लीचंही स्वप्न आणि राज्याचंही स्वप्न एकच व्यक्तिमत्व या देशामध्ये असं आहे की ज्याला सगळ्या प्रश्नांची सगळ्या समाजाची दार जोडलेली आहे, प्रत्येकाच्या अडीअडचणी साहेबांना माहिती आहे। साहेब शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर प्रेरित असलेला अपेक्षित असलेला महाराष्ट्र देश, भारत देश उभा करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात। अहो चेन्नईमध्ये जयललिता त्यांच्या विचारांचा मुख्यमंत्री बनवू शकते, आंध्रमध्ये चंद्रबाबू नायडू त्यांच्या विचारांचा मुख्यमंत्री बनवू शकते। साहेब आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे की आपण साहेबांच्या विचारांचा मुख्यमंत्री बनवू शकत नाही, तर प्रत्येकाने साहेबांचे आपण पायक आहात, सैनिक आहात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आहात, हे लक्षात घेऊन आपण कामाला लागा। येणारा काळ फार चांगला आहे, लोक यांना कंटाळलेले परवा मला पत्रकारांनी बाईक विचारली नाथ भोजे प्रवेश याच्या वेळेस TV9 वाल्यांनी की काय प्रतिक्रिया आहे तुमच्या, त्यांना एका वाक्यात सांगितलं 2019 विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पोरं भाजपने पळवले पण आज आम्ही भाजपचा भाग पळवून आणला, लक्षात घ्यावं। राष्ट्रवादी काँग्रेस साहेबांचं नेतृत्व इतकं बलाढ्य आहे, साहेबांचा विचार इतका मोठा आहे, अजितदादा असतील, साहेब असतील, जयंतराव दादा असतील, छगन भुजबळ साहेब असतील, धनंजयराव मुंडे असतील, दाम दाट्या खोट्या नाट्या केसेस तालुक्याचा विकास त्यांनी 5 वर्षात मंत्री राहून नामदार पद घेऊन हा विकास केला, खोट्या नाट्या केसेस खोट्या नाट्या गोष्टी गटवत राहिले, विकास कुठलाच नाही। भाजपची सवय आहे घरचं ठेवायचं दाखवून दुसऱ्याचं पाहायचं वापर, ही सवय आपल्यामध्ये कोणाला नाही आहे। गिरीश भाऊ झकास आणि तालुका पुरा भकार, एक फार पाण्याची कुठून आणू शकला नाही, आम्हाला एका नेतृत्व होतं का, धरणग्रस्त त्यांचे प्रकल्पग्रस्त त्यांचे पैसे देऊ शकले नाही, हां ग्लोबल हॉस्पिटल टाकून ठेवले, डॉक्टरचा पत्ता नाही तिथे, शायनिंग फक्त ग्लोबल हॉस्पिटल दादा, कोविड सेंटर सांगितलं, कोविड सेंटर बंद आहे, बंद आहे कोविड सेंटर, चालू फक्त शासनाच्या तिजोरीवर डल्ला कसा मारायचा, हाच त्यांचा सातत्याने विकास राहिलेला आहे। धन्यवाद प्रभू जैन। आणि म्हणून आजच्या दिवशी विजयादशमीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना, सुख समृद्धीची भरभराट्याची आनंददायी चीर नाही वैभवशाली आरोग्यदायी जाओ, ही प्रभूजींनी जगदंबेच्या जन्मदिनाचा मस्त घोषणा करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार साहेब तू मागे बोलो, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज, नमस्कार।